आप ध्यान से सुन रहे इन बातों को लक्ष्य पूर्वक आयी गोष्टी अगर आप इस बातों को सुनेंगे और अपने जीवन में अमल करेंगे तो मैं कहता हूं कि आपका जीवन समृद्धि से और आशीष से भरता हुआ आगे बढ़ेगा तुम्हें तुम्हारे जीवन मध्य जब तुम्हें अनुसरल तो मैं महित है कि तुम्हारा आशीर्वाद मिलना है सुनने वाले ना बने हम फिर आये नसावे जब हम सुनते हैं तो उसके ऊपर हम क्रिया करने वाले बने जर आम्ही ऐकतो तर त्याच्यावर आम्ही क्रिया करणारे असावे अगर सुनने के लिए यहां आए हैं और जीवन नहीं बदला है तो आप प्रभु से अपेक्षा मत करना की प्रभू मुझे आशीष दे आणि आम्ही फक्त ऐकण्यासाठी आलो हो आहोत आणि आमचं जीवन बदलत नाहीये तर जीवन बदलाव हो म्हणून मग अपेक्षा करू नका सुनने वाले तो बहुत है ऐकणारे तर भरपूर आहेत लेकिन उसके ऊपर काम करने वाले बहुत कम हैं पण त्याप्रमाणे करणारे कमी आहेत मैं आपसे कहता हूं की अगर आपको आशीष चाहिए जर मी तुम्हाला जर आशीर्वाद हवा आहे प्रभु के प्रभू की बरकत उन्नती मे आगे बढ़ना देवाच्या बरकतीमध्ये देवाच्या उन्नतीमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं आहे अगर आप, आप जीवन के अंदर खुशी चाहते हैं जर तुमच्या जीवनामध्ये आनंद हवा आहे आप आनंद चाहते हैं, खुशिया चाहते हैं, चाहते हैं उन्नती चाहते है उन्नती आनंद बरकत जर तुम्हाला हवाय हमारे जिंदगी मे कुछ चुनाव आपण पडेगा तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही निवड करावी लागेल

ही जबरदस्तीने नसणार आहे ही स्वतःचा निर्णय असणार आहे ही निवड स्वतःहून करायची आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच परमेश्वराचा हात आमच्यावर असेल जिस प्रकार हम बाजार जाते हैं और अच्छी चीजों का चुनाव करके कर आते हैं ज्याप्रमाणे आम्ही बाजारात जातो आणि चांगल्या वस्तूची निवड करून आम्ही बाजारातून त्या घेऊन येतो भी अगर जाते हैं तो अच्छा चुनाव करके वो चीज अपने घर में लेकर आते हैं आणि काही ठिकाणी आम्ही जातो आणि चांगल्या प्रकारची वस्तूची निवड करतो आणि ती घरी घेऊन येतो अगर आप और मैं अपने जीवन में ठीक चुनाव करेंगे जर तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये चांगला चांगली निवड जर आम्ही करणार तभी हम सफल बनेंगे तरच आम्ही यशस्वी बनू तभी हम आशीषित होंगे तरच आम्ही आशीर्वादित बनू और जो चुनाव हम करते हैं उसके द्वारा जीवनों में हमारे जीवनों में परिणाम दिखाई देते हैं आणि आम्ही जी निवड़ करणार आहे करना है द्वारे हम जीवन मधे कई परिणाम येतील और वो परिणाम हमें दिखते हैं ते परिणाम आम्हाला दिसायला लागतील आदम ने जो पहला आदम प्रभु ने बनाया उसने अपने जीवन में चुनाव किया आणि जे देवाने पहिला मनुष्य बनवला त्याचं नाव आदाम त्याने त्याच्या जी जीवनामध्ये एक निवड केली प्रभूने को बनाया देवाने सर्व सृष्टी बनवली और हर एक पेडोकोसने लगाया आणि प्रत्येक झाड देवाने लावलं प्रभूने उसने का आणि देवाने त्याला म्हटलं हर एक पेड के फल को तू खा सकता प्रत्येक झाडाचं फळ तू खाऊ शकतोस लेकिन एक पेड है पण एक असं झाड आहे जो अच्छे और बुरे का ज्ञान वाला पेड उसके फल को मत खाना आणि बऱ्या आणि वाईटाच ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्याच फळ तू खाऊ नको हे प्रभूने बोल दिया था देवाने त्याला सांगितलं अब चुनाव उसके हाथ में था कि क्या करना है आता निवड त्याची होती की काय करायचंय प्रभूने जीवन के पेड का फल मत खाना आणि देवाने असं नव्हतं सांगितलं की जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नको असं नव्हतं सांगितलं सिर्फ एक ही पेड़ के फल को नहीं खाना फक्त एकाच झाडाचं फळ खाऊ नको असं सांगितलं होतं और ये उसका चुनाव था कि क्या उसको करना है आणि ही त्याची निवड होती स्वतःची की काय त्याला करायचं आहे उसने चुनाव गलत किया आणि त्याची निवड चुकीची ठरली उसने जो प्रभु ने नहीं कहा था उस पेड़ के फल को उसने खाया देवान जे नको असं सांगितलं होतं त्या झाडाचं फळ त्यांनी खाल्लं और परिणाम ये हुआ आणि परिणाम असा झाला की उसके जीवन के अंदर परमेश्वर का हात परमेश्वर की संगती परमेश्वर की उपस्थिती निकल गई आणि त्याच्या जीवनामधून देवाची उपस्थिती परमेश्वराची उपस्थिती त्या कारणामुळे निघून गेली इतना नाही एवढंच नाही ह्या प्रभूने ज्या ठिकाणी देवाने त्याला ठेवलं होतं निकाल दिया त्या ठिकाणाहून त्याला काढण्यात आलं जब हम गलत चुनाव करते ज्या वेळेस आम्ही चुकीची निवड करतो परिणाम यही होगा परिणाम हाच असेल की स्थान से निकाल त्या ठिकाणाहून आम्हाला काढण्यात येईल इतना नाही एवढंच नाही हम कुछ संगतियों जो संगती है अच्छी संगती हम तोड देंगे आणि मग जी चांगल्या पद्धतीची संगत आहे आमची अशा काही गोष्टींमुळे ती तुटली जाते इसलिए मैं आपसे कहता हूं म्हणून मी तुम्हाला सांगतो अच्छा चुनाव करे जिंदगी में चांगली निवड करा जीवनामध्ये चांगली निवड करा क्योंकि उसका जो अगर गलत चुनाव करेंगे तो उसका परिणाम भी भयानक होगा परिणाम मनुष्य होता उसने भी अपने जीवन के अंदर गलत चुनाव को किया जीवन मध्य निवड़ चुकी ठरली वो अब्राहम से अब्राहम नाम का एक व्यक्ति है जो परमेश्वर का आशीषित व्यक्ति है उससे वो अलग हो गया अब्राहम जो है तो देवाचा एक अभिषिक्ता आहे देवाचा आशीर्वादित व्यक्ती आहे त्याच्यापासून तो लोट नावाचा व्यक्ती विभक्त झाला उत्पत्ती तेरा अध्याय नऊ दस वचन पड सकते उत्पत्ती तेरा अध्याय नऊ आणि दहा मध्ये आपण वाचू शकतो तेरा वचन तक पड सकते तेरा तेरा वचन आपण पासून वाचू शकतो अलग होणं अर्थात संगती को दर्शाता है आणि वेगळं होणं संगती होता। संगती को, संगती से अलग होना है हाथ? पौड़श्य को, पौड़श्य को साथ में है क्या आप लोग आहत का कुछ महत्व की बातें मैं आपके सामने रखना चाहता हूं कई महत्वाचार गोषी मैं तुम्हारे रात को दो बजे रात को दो बजे रात्रि दोन वजता प्रभु ने यह संदेश मुझे दिया देवा ने हाँ संदेश मला दिला है। और स्पष्ट कोई आदमी जैसे बात करता है तू लोकानी बोल अस मैं देवाने संगित और मैं सुबह इसको लिखा हो मैं सका मैं हा गोषी लिखुन का आपके सामने रखना चाहता मैं तुम्हारे इच्छित हो जब हमारे चुनाव गलत होता है हमारे जीवन में उसका परिणाम भोगना पडता आणि मग ज्या वेळेस चुकीचा निर्णय चुकीची निवड आमच्या जीवनामध्ये येते त्याचा परिणाम लागतो से अलग होने का चुनाव इस लुत नाम के किया आणि अब्रहामाची जी, जी संगत त्याची होती त्याच्यापासून वेगळं होणं असा निर्णय अशी निवड त्यांनी केली हम किसकी संगती में रहते हैं ये है बहुत महत्वपूर्ण आहे म्हणून आम्ही कुणाच्या संगतीमध्ये असतो हे फार महत्वाचं आहे अब्राम की जब तक वो संगती में था आणि संगती पर्यंत जो पर्यंत होता तब तक तो सफलता उन्नति पाता गया तो पर्यंत त्याची उन्नती होती वाढ होती आणि सफलता होती और बढता गया तो पुढे जात राहिला जे उसने निर्णय ज्या दिवशी त्याने निवड केली निर्णय घेतला से अलग होगा त्या दिवशी अब्राहमा वेगळं होण्याचा जेव्हा निर्णय घेतला उसके जीवन के अंदर परिणाम भुगतने का समय आ गया आणि त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा परिणाम भोगण्याची वेळ आली इस ने क्या किया त्या व्यक्तीने काय केलं अलग होने के लिए उसने अपनी नजरों को उठाया आणि वेगळं होण्यासाठी त्याची दृष्टी त्यांनी वर केली और उसने देखा की सब जग हरियाली आहे आणि त्याने पाहिली की सगळ्या बाजूने हिरवळ आहे और उसने जाने का निर्णय किया आणि त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय त्याने ऐशी गया आणि अशा ठिकाणी गेला ज्या पे पाप की संगती थे त्या ठिकाणी पापाची संगत होती जगह पर गया अशा ठिकाणी गेला जहा पे दुष्ट लोक राहते ज्या ठिकाणी दुष्ट लोक राहत होते से भरे वेग वेहते पापांनी भरलेले होते ऐसी संगती के पास हो ऐसी संगति के निकट गया जहां उसके जीवन जहा जीवन बर्बाद हो आणि अशा संगतीच्या जवळ गेला की त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचा नाश होणार होता मी असे की मी तुम्हाला सांगू इच्छितो अशाच प्रकारची जर संगती जीवन आमच्या जीवनामध्ये असेल वो पाप की संगती ती पापाची संगती आज उसको छोड देना आज ती संगती सोडून द्या से बडा मजा रहा है तुम्हाला असं वाटत असेल की हे पाप करण्याने खूप मजा येते परिणाम जो है पण त्याचा परिणाम जो आहे आखरी जो परिणाम आहे शेवटचा जो परिणाम आहे तो नरकी अग्नी है तो परिणाम म्हणजे नरकाची अग्नी आहे भयानक आहे त्या ठिकाणी भयंकर आहे उसका परिणाम भुगतना पड़ेगा त्या ठिकाणी परिणाम भोगावा लागेल हर एक पाप का परिणाम भुगतना है प्रत्येक पापाचा परिणाम भोगावा लागेल मैं कहता आपसे म्हणून मी तुम्हाला सांगतो दुष्ट की संगती मत करणं दुष्टांची संगती करू नका अगर कोई पाप में आप और मैं हो अशाच प्रकारच्या जर पापामध्ये असाल आज असे निर्णय लेकर जाण आज ह्या ठिकाणाहून एक निर्णय घेऊन जा उसको छोड देना त्या गोष्टीला सोडा नाही तर उसका परिणाम भोगतना पडेगा नाही तर मग त्याचा परिणाम भोगावा लागेल लुटने भोगा लोटाने तो परिणाम भोगला परमेश्वरने गमोरो को अग्निसे नाश कर दिया सदोमानी गमोरा नावाच्या शहराला नाश करून टाकलं पास में वैभव था त्याच्याकडे वैभव होत सब कुछ उसके पास मे सर्व काही त्याच्याकडे होतं पाप की संगतीने पण त्या पापाच्या संगतीमुळे नष्ट कर दिया पूर्णपणे त्याला नष्ट केलं आपण मुचे लगता हो की नाही पाप कर, कुछ नाही होता नहीं मला की पाप नहीं है। वो पन देता है ते पाप देता। लेकिन एक दिन ऐसा आएगा इससे और मेरे हाथ में कुछ नहीं होगा तुम्हारी हाथ न कोई पूछने वाला भी नहीं होगा विचार नारा न इसलिए इस पाप, पाप का चुनाव ना करें मन पी निवड़ करू ना इसका परिणाम भयानक होता परिणाम भयंकर है ऐसे ही एक दाऊद नाम का एक राजा जो वैभवशाली था आणि असाच एक प्रकारचा राजा होता त्याचं नाव दावीद होतं उसके जीवन में उसने गलत चुनाव किया त्याच्या जीवनामध्ये त्यांनी चुकीची निवड केली दूसरा सॅम्बल ग्यारह अध्याय दो से पांच वचन जब हम पढ़ते है दोन शम्युल अकरा अध्याय दोन ते पाच आम्ही वचन वाचतो यहाँ पे हमें देखने मिलता त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं ये राजा अपने छत पर घूम रहा है तो राजा आपल्या छतावर फिरत आहे और दाऊद ने अपनी आंखों से कुछ बुराई को देखा आणि त्याने त्याच्या डोळ्याने काही वाईट गोष्टी पाहिल्या उसने देखा की एक औरत नहा रही है आणि त्याने पाहिलं की एक स्त्री जी आहे अंघोळ करत होती और उसके मन में आंखों से उस आंखों के देखने के द्वारा उसके मन के अंदर व्याविचार उत्पन्न हुआ आणि डोळ्याने पाहण्यामुळे त्याच्या मनामध्ये व्याभिचार उत्पन्न झाला और उसका परिणाम भयानक हो आणि त्याचा परिणाम भयंकर झाला हमारी आखे पाप की ओर लेकर जाती है आमचे डोळे पापा कड़े जाता। आपको और मुझे घेऊन जातात मुझे चुनाव करना पडेगा कि मेरी को आंखों मैंने कहां रखना है म्हणून तुम्हाला आणि मला निवड करायची की माझ्या डोळ्यांना मी कुठे ठेवू मेरी आंखे अगर किसी स्त्री के पास जाती है तो वो वहां से हटा ले जर माजे डोले एखाद स्त्री कड़े जाता तो क्या ठिकाना बाजूला करा अगर कोई स्त्री कोई पुरुष के पास में अपने आंखों को लेकर जाती है तो वहां से उन आंखों को हटा स्त्री लेता है तिथुन बाजूला करा क्योंकि इसका भयानक परिणाम भुगतना पड़ेगा कारण याचा परिणाम भयंकर है अपने जीवन को पवित्रता के साथ में जिये तुमसे जीवन पवित्र्या ठेवा अपने जीवन को परमेश्वर के राहों पर चलता हुआ चले आणि तुमचं जीवन देवाच्या मार्गावरती असू द्या पवित्रता का जीवन जीए पवित्रतेचं जीवन सगळं कोण नाही देख ऐसा आपको, आपको लगता है लेकिन परमेश्वर की नजरे हमेशा हमारे बनी हुई है असं वाटत असेल मला कोणी पाहत नाहीये पण देवाची दृष्टी नेहमी आमच्यावर असते इसलिए मेरी आखे क्या चुनाव करती है ये आपकी और मेरे ऊपर निर्भर है म्हणून आमचे जे डोळे आहेत कोणत्या पद्धतीची निवड करतात हे तुमच्यावर माझ्यावर अवलंबून दाऊदने गलत निर्णय ज्यावेळेस दाविदाने चुकीचा निर्णय घेतला पाप मे गिर गया। पापा मध्ये पडला और बायबल कहती है बायबल असं सांगतं उसका परिणाम ये हुआ त्याचा परिणाम असा झाला उसका बच्चा मर गया त्याचा मुलगा मेला इसका मतलब यह है याचार था सा हमारे आने वाले वंश को हमच्या येणाऱ्या पिढीला हम आशीषित आशिषित कर सकते हैं आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही आशीर्वादित करू शकतो या फिर उनको शाप में रख सकते हैं आणि मग नाही तर मग शापामध्ये ठेवू शकतो ये बस सोचना की मैं पाप करता हूं आने वाली पीढ़ी को कुछ नहीं होगा असा विचार करू नका की मी पाप करतोय ना तर मग येणाऱ्या पिढीला काहीच होणार नाही उसका परिणाम आत्मिक रीति से भयानक होता है त्याचा परिणाम आत्मिक रीतीने फार भयंकर असतो डाउट दाऊद दाऊद को परिणाम भोगत ना पडा दाबीदाला सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागला हमारे भविष्य इसी बात से जाएगा कि हम क्या चुनाव करते हैं आणि आमचं भविष्य याच्यावरच अवलंबून असेल आम्ही काय करतो दुनिया जगाला हैसवू शकता आपण परमेश्वर त्याची पवित्र, पवित्र नजर आमच्यावरती लागलेली हम, आहे हम संसार मे देखते आम्ही ह्या जगामध्ये मध्ये पाहतो पुरुष आपली पत्नी को फसाने मे कामयाब हो है आणि पुरुष आपल्या बायकोला फसवण्यामध्ये तो कामयाब झालेला आहे एक स्त्री अपने पति को फसाने में कामयाब हो गई है एक स्त्री अपने तिला ती कामयाब में उस बात को देखते हैं जगह मे पहातो। लेकिन मैंने इन बातों को भी देखा है आज रात ऐसे निर्णय लेकर जाना आज रात हाथिका निर्णय घेन जा हम हमारे जीवन के अंदर सही चुनाव करेंगे जीवना मध्य मी चांगली निवड़ करीन समसो नाम का एक आदमी ने गलत गलत निर्णय ने किया शमशोन नावाचा एक व्यक्ती होता त्याने सुद्धा चुकीचा निर्णय घेतला व हमेशा जहां भी जाता था ज्या ज्या ठिकाणी तो जायचा व वो वो, वो स्त्री को देखता था तो स्त्रीला पाहायचा और उसका मन बैठ जाता था आणि त्याचं त्याचं मन तिच्यावर बसायचं उसके उसका मन मन मोहित हो जाता था त्याचं मन मोहित व्हायचं कई बार उसने गलत निर्णय जीवन में लिया किती तरी वेळा त्याच्या जीवना त्याने चुकीचे निर्णय घेतले परमेश्वर का महान दास है। हाँ, हाँ, देवाचा एक मोठा सेवक होता परमेश्वर कायम होता परमेश्वर का के साथ चलने वाला देवाचा अभिषेका सह तो चालत होता परमेश्वर के दर्शन कोणा व्यक्ती देवाचा दर्शन प्राप्त करणारा तो व्यक्ती होता को मार गिराने वाला आदमी था नाम हनुन पाडणारा तो व्यक्ती होता एक व्यक्ती काफी था एकच व्यक्ती पुरेसा होता लेकिन इसके अपने जीवन के अंदर चुना, गलत चुनाव किए पण त्याने त्याच्या जीवनामध्ये चुकीचा निर्णय घेतला और उसका परिणाम इसको भुगतना पड़ा आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला जो कहा था उसके उलट इस आदमी ने किया आणि देवाने जे सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध त्याने केलं एक जगह एक जगह गया एका ठिकाणी गेला उसने एक पलिष्ट स्त्री को देखा आणि त्याने पलिष्ट स्त्रीला पाहिलं और अपने माँ बाप को जाकर बोलता है की मुझे उस मैंने मुझे उसे शादी करना है आणि त्याने आई वडिलांना जाऊन सांगितले की मला तिच्याशी लग्न

पाप में गिर जाता और उस्त्री उस्त्री उसके उसके जाता और स्त्री स्त्री उसके उस फस जाता उसके जाल पे आणि नेहमी तो स्त्री ला जेव्हा जेव्हा पाहायचा त्या त्या वेळेस तो त्या पापाच्या जाळ्यामध्ये अडकायचा और एक बार इसने एक स्त्री को देखा अजून एक स्त्रीला त्याने पाहिलं वेश्या स्त्री थे ती वेश्या होती और उसके उसके उसको उस उसके 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 जीवन के अंदर इसने गलत चुनाव किया आणि मग त्याने त्याच्या जीवनामध्ये चुकीची निवड केली समसोनचा निर्णय घेतला समसोन को देखना देखना बहुत पसंद था इसको आणि त्याला ते, त्याला पाहणं फार आवडायचं इसकी कमजोरी क्या थी त्याची कमजोरी काय होती आंखो से देखता था तो डोळ्याने पाहायचा और इसकी कमजोरी ये थी की वो उसमें फस जाता था आणि त्याची कमजोरी ही होती की त्याच्यामध्ये तो फसायचा समसोन को देखना बहुत पसंद है ला पाहणं फार आवडायचं वो भी गलत देखना आणि ते सुद्धा चुकी गोष्टी पाहण आवडायचं इसलिए आज आज आप मैं क्या देखते हैं म्हणून आज आपण काय पाहतो उसके ऊपर मेरा 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 भविष्य निर्भर है आम्ही काय पाहतो त्याच्यावर आमचं भविष्य अवलंबून आपण सांभाळे म्हणून स्वतःला सांभाळा आपली आखो, आखो को ये आखे जो है हमारे भविष्य को बर्बाद कर सकते है आणि आमचे जे डोळे आहेत आमचं भविष्य संपुष्टात आणू शकता ये, ये इसका परिणाम भयानक होगा आणि ह्या गोष्टीचा परिणाम फार भयंकर आज आपल्या आंखों से क्या देखते मोबाईल के अंदर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आज मोबाईल मध्ये काय पाहता मोबाईल अंदर क्या चॅटिंग करते मोबाईल मध्ये काय चॅटिंग

ने त्याला पकडलं और पहली बात पहली गोष्ट इसे बहुत आंखों से देखने वाला व्यक्ति था और यहां बाहर फर पहणारा व्यक्ती होता गंदी बातें देखने वाला था खानेड्या गोष्टी पाहणारा होता सबसे पहले शत्रु ने इसकी आंखों को फोड़ दिया सर्वात अगोदर शत्रुने त्याचे डोळे फोडले पहिली पहिली पहिला परिणाम इसको भुगतना पड़ा पहला परिणाम त्याला भोगावा लागला इसकी आंखों को फोड़ दिया त्याचे डोळे फोडले गेले आज शत्रु मारी ना फोडे आज शत्रुने आमचे डोळे फोडू नये अगर ना ना फोडे आज जर फोडले नाही तर मैं आपको बोलना चाहता हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो आप परमेश्वर के दर्शन को कोई प्राप्त नाही तुम्ही देवाचं दर्शन सुद्धा प्राप्त करू शकणार आंखो का फोडणा होगा आणि हेच डोळ्यांचं फोडणं असे भी आप गलत चुनाव करेंगे गलत गलत चीजे देखेंगे तो परमेश्वर के प्रकाशन को आप नहीं ले पाएंगे ज्या ज्या वेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी पहाल त्या ते त्या एक गोष्ट घडेल देवाचं दर्शन तुम्ही पाहू शकणार नाही की शत्रू आपकी फोड देगा कारण की शत्रू तुमचे डोळे फोडील आप चर्च में आते होंगे कोई बात नाही काही हरकत नाही तुम्ही मंदिरात येत असाल आप आराधना करते होंगे बजाते होंगे सब कुछ करते होंगे तुम्ही वाजवत असाल तुम्ही आराधना करत असाल लेकिन एक बात होगी पण एक गोष्ट से आप कभी परमेश्वर की उपस्थिती को महसूस नाही कर पाएंगे कधीच तुम्ही देवाच्या उपस्थितीला तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही आपकी और मेरी आंखे शत्रू शैतान फोड देगा कारण की तुमच्या आणि माझे डोळे शत्रू सैतान फोडेल कभी हमारे जीवन मी होणार आहे अशा गोष्टी कधी होऊ नये हम क्या चुनाव करते हैं बहुत महत्वपूर्ण है म्हणून काय आमची निवड हे दुसरी परिणाम भोगना पडा दुसरा परिणाम चला त्याला वाढ द्या उसको बंदी ग्राह में डाल दिया गया चला तुरुंगा टाकलं मतलब क्या हुआ वो बंद चुका है

समझेगा सत्य स्वतंत्र करेगा सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य बंधनातून मोकळं करेल जो है है पण जे खोटा आहे व आपड आहे ते तुम्हाला बांधून परिणाम पडा परिणाम याचा भोगावा लागेल परिणाम ये था परिणाम असा होता आुट गे। गेले त्याचे डोळे फोडले गेले दुसरी गया त्याला बेड्यांनी बांधलं तिसरी बात तिसरी गोष्ट चक्की पिसने लगा तो तो त्या ठिकाणी चक्की पिसू लागला भयानक 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 बात जीवन में हुई भयंकर अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत गेल्या लोगों का तमाशा बना त्या लोकांचा तो तमाशा झाला सुनिये ऐका तमाशा बना लोकांचा तमाशा तो झाला लोगो लोगो की वो मजाक बना लोकांनी त्याची चेष्टा केली एक समय था एक वेळ होती जब परमेश्वर का अभिषेक उसके पास में था परमेश्वराचा अभिषेक त्याच्यावरती होता अब ऐसा समय आया पण अशी वेळ आता आली उसने गलत चुनाव किया त्यांनी चुकीचा निर्णय घेतला ऐसा समय आया आता अशी वेळ आली वो लोगो की मजाक बन गया लोकां लोकांचा तो चेष्टा चेष्टा करण्याचा विषय झाला मी कहता हूं मी तुम्हाला सांगतो कोई भी बुरा काम

जाते हैं चेष्टे विषय बनते चीजें फैलती है हा गोष्टी पसरता आज मैं देखता हूँ जो वैवाहिक वैवाहिक पति पत्नी है ये ऐसा करते हुए हम देखते आणि जे विवाहित पती पत्नी आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी करताना आणि मग ते लोकांचे चेष्टेचा विषय बनता छुपकर बात की त्यांनी लपून छपून गोष्टी केल्या लोगों के सामने वो त्या गोष्टी लोकांसमोर और, आल्या और, और भयानक परिणाम से आणि भयंकर परिणामामधून ते गेले ही चुनाव जो है हम क्या करते हैं उस बात पर हमारा भविष्य निर्भर है आणि आम्ही काय करतो आम्ही कशाची निवड करतो त्याच्यावर आमचं भविष्य अवलंबून आहे इसको खंभ खंभों खंब, के बीच में खड़ा कर दिया याला दोन खांबाच्या मध्ये उभे करण्यात आलं मत अपनी मर्जी से कुछ नहीं कर सकता त्याच्या मनाने तो काही करू शकत स्वतंत्रता खत्म हो गई त्याची स्वतंत्रता संपली जो प्रभु ने उसको दी थी जी देवाने त्याला दिली होती उसको वो वो उसको एक उसको नशे की आदत हो गई उस उसको एक गंदी आदत बन गई उसके वो अभी गुलाम बन गया उस चीज का त्याला नशेची सवय होती आता तो त्या ठिकाणी गुलाम असा झालेला आहे हम गुलाम बन जाते आणि मग अशा पद्धतीने आम्ही गुलाम बनतो हम, हम, हम गलत चिजे करते उसके गुलाम बन जा आणि ज्या ज्या वेळेस आम्ही अशा चुकीच्या गोष्टी करतो ना त्यावेळेस आम्ही गुलाम बनून जातो हम गुलाम बन जाते आम्ही गुलाम बनतो अविषय छुटकारा पाना बडा मुश्किल आहे आणि त्याच्यातून सुटणं फार अवघड आहे ऐसे ऐसे लोगों को देखा है बड़े लोग लो अपने पति होते, होते वे जब दूसरे संबंध रखते हैं स्वतः दुसर संबंध जब लोगों को पता चल जाता ज्यास लोग कर उसका गुलाम बन जाते हैं गुलाम बन वहां से छुटना बड़ा मुश्किल हो सुटका मिलने फार कठिन है अपने मुह छुपाते वे भागते हैं तो वहां से स्वतंत्र होना बड़ा मुश्किल हो जाए स्वतंत्र होणं फार अवघड असलं असा न करे म्हणून असा पद्धतीचं करू नका की आपण मोख छुपाते वैहा आणि आम आमचं तोंड लपवून फिरण्याची वेळ आमच्यावर येईल असं करू नका इसका परिणाम भयानक याचा परिणाम भयंकर आहे हम कितनी भी प्रार्थना कर लें मैं कितनी प्रार्थना करू जब तक आप और मैं चीज को नहीं छोड़ेंगे यानी जोपर्यंत आम्ही त्या गोष्टी सोडणार नाही तपता जात नाही होंगे तो पर्यंत आम्हाला सुटका भेटणार नाही कई लोगों को तो यह आदत बन चुकी है कई लोकांना तरी जी सवयज झालेली आहे कुछ नाही लगता क्या परिणाम होगा त्यांना असं वाटत नाही की काय परिणाम असेल लेकिन आने वाले दिनों में इसका भयानक परिणाम हो सकता है पण येणार्या दिवसांमध्ये त्याचा परिणाम भयंकर असेल जो बोएंगे जे पेरणार अधिक 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 गुणा हम उसको काटेंगे आणि ते अधिक पटीने त्याचे आम्ही कापणी करणार घेऊ का अगर एक बीज लगाते आम्ही जर एक गव्हाचं बी लावतो ज्वारी को के बीज लगाते ज्वारीचं बी लावतो उसका जो फल कहीं गुना आता काही गुणा आता फळ जे येतं ते अधिक पटीने येत हम जो पाप करते हैं। जे आम्ही पाप करतो काही गुणा उसका उसको काटना पडता कितीतरी पटीने ते आम्हाला कापणी करावी लागती इसलिए आज ध्यान रहे म्हणून लक्षात ठेवा आज हमारा चुनाव क्या होगा उसके ऊपर हमारा जीवन निर्भर है मेरा भविष्य निर्भर है आणि आमची जे आमचा जो निर्णय आमची जी निवड आहे त्याच्यावर आमचं भविष्य अवलंबून आहे मैं क्या देख रहा हूं मी काय पाहता आहे मी क्या सुन रहा हूं मी काय ऐकत आहे जक्कई नाम का एक आदमी ने उसका चुनाव बहुत बढ़िया था आणि जक्कई नावाचा एक व्यक्ती होता त्याचा निर्णय फार सुंदर होता वो, वो 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 बुरा करता था तो वाइट होता वो एक एक लोगों को फसाकर पैसा कमाता था लोकांना फसवून पैसे कमवत होता उसका जीवन एकदम एकदम गलत था त्याचं जीवन एकदम चुकीचं होतं एक दिन निर्णय किया पण त्याने एक नाही घेतला म्हणजे के पास जाणार मला येशू कडे जायचं को देखणार मला येशूला पाहायचंय पाहायचं देखने केले दौडा फक्त तो येशूला पाहण्यासाठी पळाला येशू येशू

लोगों को झूठ बोलकर जो भी मैंने लिया है ज्या ज्या लोकांकडून मी खोट बोलून घेतलेले आहे चार गुना वापस करूंगा चार पटीने त्यांना परत करीन उसका परिणाम क्या हुआ परिणाम काय झाला त्याने त्याच्या जीवन में जीवन मध्ये सही निर्णय लिया त्याने त्याच्या एक चांगला निर्णय घेतला उसने उसने कहा कि मैं मेरे जीवन को फसाने वाले जीवन नहीं बनाऊंगा त्याने म्हटलं की माझं जीवन जे आहे ते आता फसवणार नाही असेल के पीछे चलने वाले मेरे जीवन को बनाऊंगा यशस्वीच्या मार्गावर चालणारा असेल उसका परिणाम क्या हुआ त्याचा परिणाम काय झाला उसका परिणाम ये हुआ त्याचा परिणाम असा झाला येशू ने बोला येशू ने त्याला म्हटलं आज इस घर का उद्धार हुआ आज ह्या घराचं तारण झालेला आज इस घर का सुटका छुटकारा मिला है आज ह्या घराला सुटका मिळाली आज घर को आजादी मिली आज ह्या घराला सुटका मिळाली अगर आपको मुझे पापो से आजादी चाहिए जर तुम्हाला आणि मला पापापासून सुटका हवी आहे तो आपको मुझे येशू ठीक से चुनाव करना पडेगा तर तुम्हाला आणि मला एक चांगल्या पद्धतीचा निर्णय एक निवड करावी लागेल और निर्णय सिर्फ एक दिन का या दो दिन का नाही होणार आणि तो जो निर्णय आहे एक दिवसापुरता दोन दिवसा

मदत मांगे देवाला मदत करेग आणि देव तुम्हाला आणि त्याच्यावरती त्याचा परिणाम काय असतो जो सिगरेट ओढतो जो तंबाखू खातो त्याचा परिणाम काय असतो कॅन्सर होता त्याचा परिणाम आहे कॅन्सर और देखते की काही लोक है आणि आम्ही पाहिले की कितीतरी जणांना तो झालाय परिणाम

तभी शो में मदत करेल त्यावेळस येशू ख्रिस्तामाला मदत करेल तो भी तब मदत करेगा त्यावेळस तू मदत करेल जब आप उसको कहेंगे ज्यावेळेस तुम्ही ते म्हणाल प्रभु मुझे पाप से निकलना देवा मला ह्या पापातून बाहेर काढ इस गंदी आदत से मुझे निकलना है। मला ह्या घणेड्या गोष्टीपासून बाहेर निघायचं इन चीजो से बाहर निकलना मला ह्या गोष्टीमधून बाहेर निघायचं इस येशू बसने कहा जसे येशूने म्हटलं मैं, मैं दरवाजे के पास मैं खटखटाता हूं मैं दाराजवळ उभा आहे जब तू मुझे बुलाएगा जब रे तू मला बोलवशील तब मैं अंदर आऊंगा मैं आते इन और तेरी जिंदगी को बदल के रख दूंगा आणि तुझं जीवन बदलून टाकेन तेरी जिंदगी को बदल दूंगा मैं तुझा जीवन बदलून टाकील लेकिन निर्णय आपका होगा पण हा निर्णय तुमचा असेल मी मेरा निर्णय नहीं है माझा निर्णय नहीं है भाई का निर्णय नहीं है भावाचा भवाचा नाही है ये का निर्णय नाही बहिणीचा नाही है आपका खुद का निर्णय हो तुमचा स्वतःचा निर्णय असेल इसलिए पाप में ना रहें म्हणून मध्ये राहू नका इसका भयानक परिणाम हो परिणाम भयंकर असेल एक जिंदगी को खो दिया त्या लोटाने त्याचं जीवन अरुण हरुण बसला उसके पूरे परिवार को खो दिया परिवार बसला आपके अंदर जव, जवानी होगी ताकत होगी कदाचित तुम चाहे जवानी से जोश होगा जोश से आपको लगता है पाप किया कुछ नहीं होगा तुम कई होना नहीं आज हम देखते की कई जवान जो कितने पुरुष जो जो अब एक पति छोड़ते हैं दूसरे को कर लेते हैं दूसरे को छोड़ते हैं तीसरे को कर लेते हैं कुछ लगता नहीं है हम पहा की तरुण स्त्रिया जे पुरुष आहे एक नवरा सोडतात एक बायको सोडतात दुसरी करतात दुसरा नवरा करतात काही वाटत नाही सांगू इच्छित होय इसका परिणाम भयानक होगा याचा परिणाम भयंकर लोत, लोत ने अपने जीवन को खो दिया आणि लोटाने त्याचं जीवन हरवून बस आपली जिंदगी को खो द्याच जीवन गमावला नाश कर दिया नाश झाला पाप नाश लेकर आता है यानी पाप जे आहे नाश घेऊन येता और ये आपका और मेरा निर्णय होगा कि मैं नाश को ले लूँगा या परमेश्वर को लूगा तुम्सा नहीं माजी निवड़ है तुम्हारे निर्णय है कि मी पाप घेना है का देवाला रहे। दे वो बात है बर्बाद कर दे जो तुम भविष्य संपुष्ट आता छोड़ दे उन बातों को सुन दिया गोष्ठी जो आपके आनंद को छुराएंगे जो तुम आपके आशीष को छुराएगे जो तुम्वाद चोरेगा निर्णय ले आज निर्णय मेरे कितना भी

आनंदी खरे मैंने मेरे दोस्त मी माझ्या दोस्तांना सोडलाय छोडा माझ्या आवडत्या दोस्तांना सोडलाय निवड माझी ही निवड होती था माझा माझी निवड होती बिना रह नाही सकता था। मी त्यांच्या शिवाय राहू हो उनके साथ मी रात्रंदिवस त्यांच्या सोबत होतो लेकिन वो पाप का काम करते पण ते पापाचं जीवन जगत होते येशोपाची समज मी आया आज दिवशी येशू कळला मैंने निर्णय लिया निर्णय घेतला के साथ चलूंगा मैं चाले। मैं रहूंगा, कोई बात नहीं है मैं तासेन का ये हरकत मित्रता, मित्रता लेकर जाती है जर ती मित्रता असेल तर ती मैत्री सोड़ना चलो भयानक परिणाम होगा अच्छा नहीं त्याचा परिणाम भयंकर है आप आशीष चाहते प्रभु से देवाकडून आशीर्वाद हवाय का खुदा का अभिषेक देवाचा अभिषेक हवाय निर्णय हो निर्णय तुमचा आहे मरियमने निर्णय किया मरियम ने निर्णय घेतला प्रभु के चरणों में बैठकर वचन को सुनने का प्रभुच्या चरणाजवळ बसून देवाचे वचन ऐकण्याचा सुनीये ऐका उस मार्था नाम की एक औरत ने प्रभु को घर में बुलाया आणि मार्था नावाच्या महिलेने देवाला प्रभुला घरी बोलावलं अपने घर में बुलाया आपल्या घरी बोलावलं लेकिन वो यीशु के यीशु के पास नाही बैठे पण जिनी बोलावलं ती येशू जवळ बसली नाही लेकिन उसकी बहन मरियम का निर्णय ये था कि मैं यीशु के पास में बैठूंगी पण तिची जी बहीण होती मरियम तिचा निर्णय होता की मी येशू जवळ बसेन वचन लगे आणि वचन ऐकेन उसका परिणाम क्या हुआ त्याचा परिणाम काय झाला येशूने कहा येशू म्हणाला आपले जीवन का सबसे उत्तम भाग को चुन लिया आणि हिने हिच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा वाटा निवडलेला आहे कोई छीन नाही सकता हा वाटा तिच्यापासून कुणी हिसकावून घेणार नाही कोणी हिसकावून घेणार नाही आणि तसा निर्णय घ्या की कोई भी भाग आमचे छिन ना जायगा कोणताही वाटा आमच्या पासून हिसकावून घेणार नाही निर्णय तुम्ही निर्णय घ्या अच्छी संगती करे आजची चांगली संगती खरा ऐकली संगती छोड दे जो पाप लेकर जाते अशा प्रकारची संगती सोडाची पापा पापाकडे घेऊन जाते चर्च मे निर्णय लय मंदिरात याचा निर्णय घ्या अच्छे अच्छा अच्छा फे, फेलोशिप फेलोशिप मेहने निर्णय करा ka चांगली सहभागी मध्ये राहा सेल ग्रुप मे सेल्फ ग्रुप मध्ये जाण्याचा निर्णय घ्या शनिवार का निर्णय शनिवार रविवार घ्यायच आय फक्त येण्याचा निर्णय घेऊ नका बदल का निर्णय लय बदलण्याचा निर्णय घ्या आज आप आपके जीवन तुमच्या जीवनामध्ये आज ठरवा आज जो निर्णय लेकर जायगे आज जो तुम्ही निर्णय घेऊन जाल उसका परिणाम भोगेंगे त्याचा परिणाम

सब कुछ था उसके पास सर्व काही होता त्याच्याकडे राजा था राजा होता राजा का बेटा था राजा था मुलगा होता सब वैभव उसके पास में था सर्व संपत्ति वैभव त्याच्याकडे कोई कमतरता उसके पास नहीं कौन थी कौनते प्रकारची कमतरता नव्हती लेकिन एक दिन उसने निर्णय किया पण एक दिवस त्याने निर्णय घेतला और निर्णय वो था और तो निर्णय असा होता मेरा सब वैभव को छोड़ दूंगा मैं मि सर्व वैभव छोडेन ये क्षणिक सुख पाप का क्षणिक सुख भोगने से अच्छा है परमेश्वर के लोगों के साथ में दुख भोगना आणि हे शनिक सुख भोगण्यापेक्षा पापाची संगती भोगण्यापेक्षा देवासोबत राहून दुःख भोगलेलं चांगला हे उसने मान्य कि हे त्याने मान्य केलं दिन दिवशी पूरे वैभव कोपथ को उसने आणि त्याने संपूर्ण वैभव परिणाम काय झाला परमेश्वरती और ये आदमी बन गया आणि देवा सोबत बोलणारा तो व्यक्ती झाला खुदा के साथ में बोलने वाला ये बना देवा सोबत बोलणारा तो व्यक्ती झाला इतना नाही एवढंच नाही आदमी ने को जो मिस्र में गुलाम थेट लाख इसने निकाला सहा लाखाहून अधिक लोकांना एवढंच नाही आदमी परमेश्वर का अभिषेक होते समुद्र को फाड़ दिया आणि देवाच्या अभिषेकाने समुद्राला त्याने चिरून टाकलं चट्टानों से पानी निकालने का किया खडका मधून पाणी काढण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे होता से मानना, मा, मा, मानना मानना लिए मानना लोक केले उसने गिराया आणि आकाशातून मानना लोकांसाठी बोलवला ये सब प्रभु ने किया ये सर्व सर्व देवाने द्वारा पण त्याच्या द्वारे खेल उसके एक निर्णय ने त्याचा, त्याचा एक जो निर्णय त्याची एक निवाड उसकी जिंदगी को बदल निवडणूकी त्याच जीवन बदलून टाकलं परिणाम 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 पर जाए। आज आज परिणाम आज अगर, अगर परिणाम अगर पता चल गया ना तब हम जीवन को बदल सकते परिणाम जर आम्हाला कळला जीवनाचा तर आम्ही त्या गोष्टीचा तर आम्ही जीवन बदलू शकतो लेकिन शैतान का एक एक चाल है पण ही सैतानाची चाल आहे कर कर कोई बात नहीं, कर बात नाही कर परिणाम देख कुछ नाही होता कुछ परिणाम परिणाम करे कुछ नाही होता देख सामने आणि मग सैतानाची चाल आहे तो सांगत असतो की काही हरकत नाही तो करत आहे ती करत आहे तो करत आहे काही होणार नाही काय पापाचा परिणाम कुछ हुआ कुठे चार से कर रहे चार वर्षापासून तो करत आहे त्याला काही झालं का देखो पाप कर रहा है एक लड़की छोड रहा है दूसरी लड़की पकड रहा है दूसरी तीसरी लड़की जो छोड है, चौथी लड़की पकड रहा है, पकड़ रहा है। देख देखो कुछ हुआ क्या बघ बघ त्याला काही झालं का एक मुलगी सोडतो दुसरी पकडतो दुसरी सोडतो तिसरी बघ त्याला काही झालं का तू क्यों कर रहा है तू 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 का नाही करत तू भी कर तू पण कर एक परिणाम पण त्याचा परिणाम हॉस्पिटल मे जाकर देख ना हॉस्पिटल मध्ये जाऊन पहा एच आय व्ही सेंटर में जाकर देखना ना एच आय व्ही सेंटर में जाऊन पहा इसका परिणाम त्याचा परिणाम क्यू करा मी का सांगत आहे सो नाही पाया राहतो मला माहित नाही मी का वाजता मी झोपू शकलो नाही पुरीत बेचैन था पूर्णपणे मी बेचैन होतो की आज भी आज भी चर्च में आने वाले लोग अपने जीवन को कोक नाही आणि आज सुद्धा चर्च मध्ये मंदिरात येणारे लोक सुद्धा स्वतःच जीवन सांभाळू शकत नाही भी वो निर्णय ले रहे हैं जो पाप की ओर लेके है आहे अजूनही ते निर्णय अशा प्रकारचे घेतायत की ते पापाकडे जात आहे नरक की अग्नि उसका परिणाम आहे आणि त्याचा परिणाम नरकाची अग्नी आहे आई आपली आंखे बंद करा चले आपले आपण डोळे निर्णय लेकर जाऊया आज निर्णय ह्या ठिकाणाहून घेऊन जाऊया या निर्णय लय आपली जिंदगी भे आपल्या जीवनामध्ये एक निर्णय घ्या सेवा करणे का निर्णय ले प्रभू से प्यार करने का निर्णय ले प्रभू की राव पर चलने का निर्णय ले पवित्र जीवन जीने का निर्णय ले, निरने ले। सेवा करण्याचा निर्णय घ्या देवाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घ्या अगर सेवा छोडणे का आपण निर्णय किया है? जर तुम्ही सेवा सोडण्याचा निर्णय घेतला असेल इसका परिणाम भयानक हो त्याचा परिणाम भयंकर असेल आज समज मी नाही आएगा आज आज हे कळणार नाही क्योंकि क्यूकी खोया पुत्रने निर्णय लिया पिता के घर की सेवा और पिता को का आणि उधळ्या पुत्र जो होता त्याने निर्णय घेतला स्वतःच्या पित्याचं घर सोडण्याचा पिता की सेवा करणे का पित्याची सेवा करण्याचा निर्णय सोडला परिणाम परिणाम काय झाला परिणाम परिणाम सुवर का खाना भी नहीं हो नाही था डुकराचं सुद्धा जेवण त्याला भेटत नव्हतं गलत त्यांना निर्णय लागलाय चुकीचा निर्णय घेऊ नका अगर गलत निर्णय लिहाय तो आज प्रभु से क्षमा मागे आणि जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर आज देवाकडे क्षमा मागा फेक दे उन चीजों को जो गलत पर लेकर जाता फेकून द्या त्या गोष्टी ज्या चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे मोबाईल हो दोस्त हो रिश्तेदार हो नातेवाईक असतील मित्र असतील मोबाइल असेल टी व्ही होगा टी व्ही असेल फेक दे उनको। फेक एक निर्णय एक निर्णय जीवन को बदल देगा जीवनाला बदलून टाकेल एक निर्णय एक निर्णय हमारे भविष्य को बनाएगा आमच भविष्य बनवे एक निर्णय एक निर्णय भविष्य को बर्बाद करेगा आमचं भविष्य बर्बाद करेल एक निर्णय एक निर्णय पवित्र मांगे पवित्र आत्मा कडे को मददगार है तो मददगार है परिणाम का विचार करें परिणामाचा विचार करा चंगाई आपना आप मिल जाएगी आरोग्य आपोआप मिळून जाईल आप आपकी आप और खुद आ जाएंगे आशीर्वाद स्वतः तुमच्याकडे धावत येईल बरकत आएगा आणि बरकत धावत तुमच्याकडे येईल सफलता आपको सफलता तुम्हाला स्पर्श करेल यश यश हुए आगे बढ़ेंगे यश घेऊन तुम्ही पुढे जाल विजयशाली जीवन जियंगे विजयशाली जीवन इसको मजाक में मत लेना आणि हे चेष्टावरी घेऊ नका लोट के परिवारों ने मजाक में को बातों को लिया आणि ह्या चेष्टेवारी गोष्टी घेतल्या लोटाच्या परिवाराने लोट लोट के परिवार लोटाच्या परिवाराने परिणाम परिणाम काय झाला मेले हस रहे थे हसत होते मजाक कर रहे थे मस्करी करत होते पण छोटे केले तयार नाही पण पापाच्या गोष्टी सोडायला ते तयार न होते परिणाम परिणाम आगसे बस हो आगीने भस्म झाले जीवन को कोखनाचं परीक्षण करा मैं कौन कोणसा निर्णय लेकर अपने जीवन को कोणता निर्णय घेऊन मी माझं जीवन जगत आहे गलत निर्णय चुकीचा निर्णय या सही निर्णय या चांगला निर्णय आपली आंखो परवा जाय स्वतःवर जाऊ नका आपली आखो पर आखो पर्याच्या डोळ्यावर तुम्ही जाऊ नका आपले मन पर तुमच्या मनावर जाऊ नका आपल्या विचारो पे ना जाय स्वतःच्या विचारावर जाऊ नका एक शमसोन गया आणि एक शमसोन जो होता स्वतःच्या मनावरती तो चालला आपली आखो पर गया स्वतःच्या डोळ्यावरती चालला एक लोट आपण आखो पर गया एक लोट जो होता तो पण डोळ्यावर गेला दाऊद आंखों आखोपर गया दाऊद सुद्धा स्वतःच्या दृष्टीमुळे गेला आदाम आपल्या आखोपर गया आदाम सुद्धा स्वतःच्या दृष्टीमुळे गेला दृष्टी चुनाव करने के लिए विवश करती है आणि जी आमची नजर आहे आमची दृष्टी जी आहे निवड करण्यासाठी आम्हाला विवश करते जो मुझे अच्छा लगता है वो वो मैं लेता हूं। जे मला चांगले वाटतं ते मी घेतो मैं मैं चुनाव करता आणि त्या पद्धतीचा निवड करतो या के धोकादायक है आणि हे जे डोळे आहेत ना हे धोकादायक है परिणाम के बारे में नाही सोचता आणि परिणामाचा विचार ते करत नाही आके फसी है आणि डोळे फसवतात ना फसे फसू नका यास एक मजबूत निर्णय लेकर जा या ठिकाणी एक मजबूत असा निर्णय घेऊन जा आपके फायदे की कितनी भी अच्छी क्यों ना हो चीज आणि तुमच्या फायद्याची किती फायद्याची ती गोष्ट असू दे छोड लाजर भिकारी को त्या भिकारी लाजराला पहा कुछ नहीं आशीष थी उसके पास का ही आशीर्वाद नव्हता त्याच्याकडे फोड़े थे शरीर पे बीमारियां थी अंगावरती फोड़े होते बीमारी थी आजारी होता खाना नहीं मिल रहा था जेवन भेटत नौता लेकिन उसका निर्णय प्रभु के साथ बनने का था पण त्याचा जो निर्णय होता तो प्रभू सोबत टिकून राहण्याचा होता परिणाम परिणाम काय जाकर बैठ अब्रहाम केब्रहामाच्या मांडीवर जाऊन बसला इस दुनिया में कुछ मिले या ना मिले या जगामध्ये काही मिळो किंवा न मिळो मैं भूका रहूंगा उपाशी राहिलं तरी चालेल वैभव नाही मिलेगा चलेगा आणि वैभव नाही मिळलं तरी चाले कुणी विचारो किंवा न विचारो प्रसिद्धी मिले, मिले। प्रसिद्धी मिळो किंवा न मिळो लेकिन मेरा निर्णय होगा पण माझा निर्णय असेल प्रभेश के साथ चल देवासोबत येशू सोबत, सोबत चालण्याचा जीवन जीना पवित्रतेचा जीवन जगण्याचा निर्णय परिणाम त्याचा परिणाम येशु की गोद मे हेशूच्या जवळ आपण असू येशु के वैभव हम होंगे आम्ही वैभवामध्ये असू हम पिता जवळ हो आम्ही ये निर्णय आणि हा निर्णय भविष्य बनवेल निर्ने। 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 इनकी जिंदगी को बदल देगा प्रभू इनके हृदय में काम करो प्रभु मेरे हृदय में काम करो प्रभु और वो एक निर्णय लेने के लिए हमें ताकत देना खुदा हम कोई भी गलत निर्णय ना ले अपने जीवन में इसलिए पवित्र आत्मा आप हमारा mm. सहायक बनकर हमारा साथ देना प्रभु जब भी हम गलत बातों का निर्णय लेंगे पवित्र आत्मा तो हमें झंझोड़ कर रख देना हमारे मनों को झंझोड़ देना हमारे हृदय को झंझोड़ देना हमारे शरीर को झंझोड़ देना प्रभु क्योंकि वो एक निर्णय हमारे जीवन को आबाद करेगा या हमारे जीवन को बर्बाद करेगा प्रभु इसलिए पवित्र आत्मा तुझे विनंती करते इस समय हमारे सबके ऊपर उतरा एक हृदय में बड़ा काम करो सही निर्णय लेने के लिए हम चौकस रहे जागरूक रहे हमारे जीवन में ऐसा होने पाए मेरे आखिरी सांस तक एक सही निर्णय लेकर मैं अपनी जिंदगी को बिताऊं जिंदगी को व्यतीत करूं ऐसा होने दे प्रभु बीमारियां ये मेरे ऊपर नहीं आएगी प्रभु चंगाई मेरा अधिकार है आशीष मेरा अधिकार है बरकत मेरा अधिकार है सफलता है मेरा अधिकार है यश मेरा अधिकार है और ये सब से मिलता है वो एक निर्णय अगर मैं लूंगा प्रभु तो ये सब आशीषें मेरी और दौड़ती आएंगी प्रभु जी मुझे मुझे बीमारी के लिए प्रार्थना नहीं करना पड़ेगा विजय के लिए प्रार्थना नहीं करना पड़ेगा यश के लिए प्रार्थना नहीं करना पड़ेगा मेरा एक निर्णय तेरे भागते आएंगे प्रभु थैंक यू लॉर्ड मैं यश के पीछे नहीं भागूंगा प्रभु मैं चंगाई के पीछे नहीं भागूंगा प्रभु मैं तेरे पीछे भागूंगा प्रभु तेरे पीछे भागने से ही स्वर्ग हैं मेरे मुझे पकड़ लेंगे प्रभु मेरा एक निर्णय मेरा एक निर्णय मेरी जिंदगी को बदलने के लिए काफी है प्रभु थैंक यू लॉर्ड मैं सबको आशीष देता हूं इस समय जब यहां से जाएंगे तेरी चंगाई को लेकर जाएंगे इस शहर में कोई बीमारियां नहीं रहेंगी बीमारियां सुन लो यीशु मसीह के नाम में धार हो जाए इस समय तेरा कोई अधिकार नहीं है हमारे भूमि पर हमारे शरीर पर राज्य करने का ये भूमि यीशु की है ये भूमि से भी खरीद लिया है उसका मूल्य दिया है और हमने यीशु को अपने जीवन में ग्रहण किया है कोई भी बीमारी हम पर राज नहीं कर सकती कोई भी शाप हमको शापित नहीं कर सकता इसलिए शापों का क्या करता हूं मसीह के नाम में बड़ी बड़ी गवाहियां यहां होने दे पाए प्रभु जी Thank you Lord thank you Lord